पे करावं लागत नाही आपल्याला. इट इज द प्रोसेस ऑफ एसईओ, इज द इट इज द प्रोसेस ऑफ रँकिंग अवर वेबसाईट वेब पेजेस ब्लॉग्स ऑन सर्च इंजिन रिझल्ट पे. तिथं पण वेबसाईटच रँकिंग केली जाते. आणि एसईएममध्ये काय केलं जातं, रँकिंगच केली जाते पण पैसे देऊन केलं जातं. इट इज अ ऑनलाईन ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म वेअर ॲडव्हर्टायझर बीड फॉर रँकिंग दिअर वेबसाईट. दोन्ही ठिकाणी वेबसाईटच रँकिंग होते, पण एकीकडे पैसे देऊन आणि एकीकडून अनपेड. दोघांमध्ये हा डिफरन्स आहे. एसईओ करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त 6 महिने, कमीत कमी 3 महिने, जास्तीत जास्त 6 महिने, 1 वर्ष पण लागू शकतं. गुगल ॲडमध्ये अर्धा तास, 1 तास, 24 तास खूप झाले रँकिंग होण्यासाठी. जो जास्त पैसे देईल त्याची वेबसाईट रँकिंग करते. एसईओमध्ये जो रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करेल आणि जास्त काम करेल त्याच्यावरती, जास्त बॅकलिंक जनरेट करेल, त्याची वेबसाईट रँकिंग होते. दोघांमध्ये डिफरन्स काहीच नाही. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवरती जायचं आहे. पहिल्यांदा काय काय गोष्टी लागतात, तुला रिक्वायरमेंट काय आहे आपल्याला. तर गुगल ॲड रन करायचं असेल तर पहिल्यांदा काय काय गोष्टी लागतात ते समजून घेणे. तर हेडलाईन किती असतात गुगल ॲडमध्ये तुम्ही सांगा. तुमचं कन्सेप्ट अजिबात क्लिअर नाही. किती दिवस झाले तुम्ही शिकताय गुगल ॲड, लिहून घेतले का? हेडलाईन किती लागतात? नोटबुक कशाला आणायचं, पाठ झाला असेल ना. आता किती असतात हेडलाईन एका गुगल ॲड रन मध्ये जर आपल्याला करायचे असेल तर हेडलाईन किती असतात? 15 पर्यंत असतात. बरोबर सांगितलं. कमीत कमी किती असतात? 2 पासून 15 पर्यंत, हेच त्याचं आन्सर होतं. डिस्क्रिप्शन किती असतात? 30. तुम्ही सांगा. तुमचं नाव काय? जया. मला ओके, काल लिहून घेतलं होतं जया. किती हेडलाईन असतात तुम्हाला सांगितलं होतं? ते हेडलाईन झालं. आणि डिस्क्रिप्शन किती असतात? कॅरेक्टर. मी तुम्हाला कॅरेक्टर नव्हतं विचारलं, डिस्क्रिप्शन विचारलं होतं. किती टाकले जातात? डिस्क्रिप्शनची लेंथ किती असते? किती? 90 कॅरेक्टर. इथं लिहून दिलं होतं तुम्हाला त्या दिवशी गुगल ॲड. हेडलाईन 2 ते 15, कॅरेक्टर 30, डिस्क्रिप्शन 2 to 6, लिमिट किती असते? 90. इथं तुम्ही 2 to 2 करा. व 1 जरी टाकले तरी ॲड रन होते, फक्त पुअर तुमचं क्वालिटी स्कोअर होतो. नंतर कीवर्ड किती टाकले जातात? 3 ते इन्फिनिटी. म्हणजे मिनिमम तुम्हाला किती टाकायचे आहेत कीवर्ड? 10 ते 25. समज 25च्या वरती कीवर्ड बसतात का? नाही बसत. त्याची कॅरेक्टर लिमिट किती असते? 70. नंतर ॲड रँक फॉर्म्युला, सगळ्यात जास्त जो पैसे देईल आणि ज्याचा रिलेव्हन्सी स्कोर आहे त्याची ॲड रँक. ॲड रँक फॉर्म्युला काय आहे? मॅक्झिमम CPC. मॅक्झिमम CPC म्हणजे आपण कीवर्ड रिसर्च केलं होतं. तर कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड. इट डिपेंड्स ऑन 3 पॅरामीटर. पहिला पॅरामीटर मंथली सर्चेस किती इथं, नंतर काय मंथली सर्चेस किती इथं, आणि नंतर टॉप पेज बीड किती. एक नंबरला दाखवण्यासाठी किती पैसे लागतात आणि कॉम्पिटिशन. तर मग इथं बघा, मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोर हा ॲड रँकचा फॉर्म्युला आहे. मॅक्झिमम CPC म्हणजे किती पैसे एक नंबरला दाखवण्यासाठी किती पैसे ठेवायचेत आणि तुमचा रिलेव्हन्सी स्कोर किती आहे. रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय? तुमचं जे वेबसाईट आता तुम्ही रन करणार ॲड, तर ती ॲड तुम्ही कशाची, डिजिटल मार्केटिंगची करणार. तर तुमची वेबसाईटचं लँडिंग पेज किंवा वेबसाईटमध्ये कंटेंट कोणता असला पाहिजे? डिजिटल मार्केटिंग रिलेटेडच असला पाहिजे, तरच तुमचा रिलेव्हंट होईल सगळं. तुम्ही कीवर्ड किती टाकतात? 15, 2 ते 25. मग 25 कीवर्ड टाकले, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग अकॅडमी, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग विथ प्लेसमेंट, हे सगळे कीवर्ड टाकलेत. हे सगळं कंटेंट कशामध्ये असलं पाहिजे? लँडिंग पेजमध्ये असलं पाहिजे, तर रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. नंतर त्याच्यामध्ये टायटल असलं पाहिजे, डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, मेटा डिस्क्रिप्शन असलं पाहिजे, लोगो असला पाहिजे, तर तुमचा रिलेव्हन्सी स्कोर वाढेल. तर मग रिलेव्हन्सी स्कोर वाढवण्यासाठी तुमचं लँडिंग पेज खूप महत्वाचं आहे. मग इथं आता सपोज एवढे कॉम्पिटेटर आहे आपले, सानिका, सागर, प्रीती. सागरने CPC ठेवली 12 रुपये, सानिकाने ठेवली 12, सागरने 3, परत हा कोण आहे प्रीती, त्याने 5, XYZ 6 ठेवली, अनुष श्रीने 8 ठेवली. तर मग इन टू मल्टिप्लाय,
मल्टिप्लाय मॅक्झिमम सीपीसी त्यांनी किती ठेवली, रिलिव्हन्सी स्कोर काय, सर रिलिव्हन्स स्कोर जर 0 असेल तर त्यांची वेबसाईट किती रुपये पण लावले तरी 1 नंबरला दिसेल का? नाही. हे जे आता तीनच रिले काय मॅक्झिमम सीपीसी त्यांनी फक्त 3 रुपये लावले, मग त्याचा रिलिव्हन्सी स्कोर 10 आहे तरी त्याचा स्कोर 30 होतो, मग 1 नंबरला तोच दिसेल. ह्यांनी 4 रुपये ठेवलेत आणि ह्याचा रिलिव्हन्सी स्कोर 7 आहे तर तरी पण तो 2 नंबरला दिसेल का? किंवा ह्याचा 6 आहे, ह्याचा मॅक रिलिव्हन्सी स्कोर 5 आहे. एकतर मग पैसे जे जो जास्त पैसे ठेवतो आणि रिलिव्हन्सी स्कोर कमी असतो त्याचं बजेट खूप एडजस्ट होतो. समजलं हे कीवर्ड मॅच आता हे तुमचं झालेलं आहे. ऍक्विजिशन म्हणजे ऍक्वायर करणे, हडप करणे. म्हणजे सपोज काय, तुम्ही माझे ऍड बघितली, मला खूप फोन केला किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सबमिट केला, मी तुम्हाला कॉल केला, ऑफिसला बोलवलं आणि तुम्ही ऍडमिशन घेतलं, म्हणजे तुम्ही एनएमडीचा पार्ट झाला, एनएमडी फॅमिलीच्या ग्रुपमध्ये ऍड झाला, म्हणजे तुम्हाला एक ॲक्वायर केलं. म्हणजे जर बायजूज आहे कंपनी, त्यांनी कोणाला ॲक्वायर केलं आहे? आकाश, आकाश कंपनीला केलं, मग त्याचं नाव ठेवलं आकाश बायजूज. ॲक्वायर केलं, विकत घेणे किंवा अक्वायर करणे, त्यांच्या त्यांच्यात सामिलीन होणे किंवा सामील होणे. समजलं? आता तुम्हाला मी किंवा हा, तर बिडिंग स्ट्रॅटेजी जे असतात, बिडिंग स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्ही आता गुगल ऍड वरती सर्च करता, इथं जर सर्च केलं डीजे, इथं आपण सर्च करू 2 BHK फ्लॅट्स सर्च केलं, आता ह्याच्यावर पाहिलं तरी पैसे लागू शकतात, पाहिलं तरी पैसे लागते. म्हणजे तुम्हाला पैसे कधी, काय काय लोकांचा पाहिलं तरी फायदा होतो, इम्प्रेशन येतात, इम्प्रेशन आलं तरी त्यांचं काय होतं, अवेअरनेस होतो. मग तुम्हाला पैसे कधी ऍडजस्ट करायचे, म्हणजे जर आता आपली डिजिटल मार्केटिंगची वेबसाईट आहे, तिला मी रँकिंग केली आणि तिला नुसतं लोकांनी पाहिलं, तर माझा काय फायदा होईल का? हा, मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्हाला पैसे कधी ऍडजस्ट करायचे आहेत. जर तुम्ही CPM ठेवलं कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन, ज्यावेळेस 1000 इम्प्रेशन येतील त्यावेळेस पैसे डिडक्ट होतील, मग पाहिलं तरी पण जाते का तुमचे पैसे? जातात ना, नुसतं पाहिलं म्हणजेच इम्प्रेशन आले. आता मी इथं काहीच नाही केलं, क्लिक केले का, पण त्यांनी जर बिडिंग स्ट्रॅटेजी CPM ठेवली असेल तरी त्यांच्या अकाउंट मधून पैसे डिडक्ट होते. इम्प्रेशन शेअर म्हणजे काय? इम्प्रेशन शेअर म्हणजेच ते CPM, दोन्हीचा मिनिंग सेमच आहे. CPM म्हणजे तुम्हाला जर वाटलं की मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबरच मला आला पाहिजे किंवा त्यांनी काय केलं पाहिजे, वेबसाईटवरती जाऊन कॉन्टॅक्ट नंबर दिला पाहिजे, त्याला CPA बोलतात. मग ज्यावेळेस तो कॉन्टॅक्ट नंबर देईल त्यावेळेस तुमचे पैसे डिडक्ट होतील. पण ते पैसे किती डिडक्ट होतील? जेवढं एका क्लिकला पैसे लागतात इंटू मल्टिप्लाय बाय 10. म्हणजे जर एका क्लिकला 150 रुपये लागत असतील तर कॉस्ट पर ऍक्विजिशनला किती रुपये लागतील? 1500 रुपये मल्टिप्लाय बाय 10 करायचे. तर तुम्हाला CPA काढायला सांगितलं होतं काल, टॉप पेज बिड एका क्लिकला किती पैसे लागतील. आता जर सपोज मी 2 BHK फ्लॅट्स वरती क्लिक केलं तर किती पैसे लागतील हे तुम्हाला कुठून समजतं? कीवर्ड रिसर्च. ते तर टॉप पेज बिडला किती पैसे येत आणि लो पेज वरती दाखवण्यासाठी किती दाखवलं होतं तेच आपल्याला आता कीवर्ड रिसर्च करायचं आहे. हे समजलं? माझ्या मिस्टरांनी मला ते जॉयसूट करायला, गुगल ऍड करायला दिलेली, तर त्याच्यात त्यांनी काय मला सांगितलं, फक्त कन्वर्जन यायला पाहिजे तेव्हाच पैसे कट व्हायला पाहिजे, कशाचं असं बिड स्ट्रॅटेजी ठेवून सांगितलेली मला. मग CPV ठेवायचं, कन्वर्जन बरोबर, कन्वर्जन व्हॅल्यू ठेवली तरी चांगलं. 600 रुपये ते कसं कॅल्क्युलेट केलं CPA? मी ते अंदाजे ठेवलेलं. कस पण अंदाजे ठेवलं? कीवर्ड रिसर्च काय काय केलं? तिथे येत होत मॅक्झिमम 220 तरी ठेवायला लागेल. नाही पण तिथे तुम्ही कीवर्ड रिसर्च काय काय केले होते, कोणते कीवर्ड काढले होते? कीवर्ड आम्ही डिस्प्ले ऍड केली. कोणता प्रॉडक्ट होता? जॉयसूट्स हॉस्पिटल.
सिटी बरोबर आहे ना, बर 220 मी ठेवले तर मग एकदा किती कट होणार? आता तुम्ही ते कॅल्क्युलेट करावं लागतं ना, ते मी शिकवणार आहे आता कसं कॅल्क्युलेट करायचं. ते पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करायचं आपल्याला, तर गुगलवरती जायचं आणि इथं ओ रँक टाकायचं, काय सॉरी काय टाकायचं तुम्हाला, कीवर्ड रिसर्च साठी एक गुगल कीवर्ड प्लॅनर टूल आहे आणि दुसरा कोणता आहे, उबर सजेस्ट नील पटेलचा. उबर सजेस्ट वरती गेलात, इथं क्लिक केलं, काल आपण कोणता पाहिलेला कीवर्ड प्लॅनर पाहिला, आता इथं उबर सजेस्ट पाहू. साइन इन करावं लागेल. लॉग इन विथ गुगल करायचं किंवा तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड टाकायचा, केलं नंतर इथं कीवर्ड रिसर्च दिसते, कीवर्ड रिसर्च ह्याच्यावरती क्लिक करायचं. ईशा मॅडमला काय प्रॉब्लेम येतो आता कीवर्ड रिसर्च करायला? इथं कीवर्ड रिसर्चवरती क्लिक केलं, हां हो डॅशबोर्डवरती क्लिक केलं तर डॅशबोर्ड ओपन होईल, कीवर्ड रिसर्च वरती क्लिक केलं तर कीवर्ड रिसर्च वरती जायचं आणि कीवर्ड रिसर्च ओव्हरव्ह्यू मध्ये जायचं. इथं तुम्हाला सर्च करायला बॉक्स भेटेल. आपल्याला काय करायचं आहे, डायरेक्ट ऍडमिशन फॉर इंजिनिअरिंग साठी आपल्याला कीवर्ड रिसर्च करायचं आहे. मग इथं आपण टाकणार डायरेक्ट फॉर एंटर करायचं. आता इथं ह्या कीवर्डला झिरो सर्चेस आहेत, मग घ्यायचा का तिथं स्पेलिंग मिस्टेक झाली का ते चेक कर. आधी आपण डिजिटल मार्केटिंगचे सर्च करू, केलं आपल्याला कुठून पुण्यातले करायचे आहेत का मुंबईचे करायचे आहेत का इंडियातले करायचे, तर इथे लोकेशन मी इंडिया सिलेक्ट. 1,35,000 सर्चेस आहेत याला, याचे आता एक नंबरला चालवण्यासाठी किती रुपये लागतील, 59.22 पैसे. मग जर ह्याची सीपीए साठी किती पैसे लागतील, सीपीसी कॉस्ट पर क्लिक क्लिकला लागतील, सीपीए म्हणजे काय, कॉस्ट पर ऍक्विजिशन. तर तुम्ही सांगा आता इथून रोहिणी मॅडम, इन टू टेन बरोबर, तुम्ही सांगा आता डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला जर सीपीए ठेवले तर किती पैसे लागतील, कॉस्ट पर ऍक्विजिशनला किती पैसे लागतील? बरोबर आहे, सांगा तुम्ही. ₹59.22 × 10 करावं लागेल, म्हणजे नियर अबाउट 600 रुपये लागते. तर इथं बघायचं आणि खाली जर तुम्ही स्क्रॉल डाऊन केलं तर इथं दिसतंय डिजिटल मार्केटिंग कोर्सेस बाय गुगल, हा घ्यायचा का? आपल्याला टोटल 0 to 25 कीवर्ड पाहिजे. मग आपल्याला 25 कीवर्ड कोणते कोणते घेणार तुम्ही, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी, त्याला 1,000 लोक सर्च करतात, 1,800 लोक सर्च करतात, ह्याला सीपीसी किती रुपये लागते, 77 रुपये. कॉस्ट पर ऍक्विजिशनला किती लागेल, 770. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस दिल्ली, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कॉस्ट, डिजिटल मार्केटिंग कोर्स हैदराबाद, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस कोलकाता, हे तुम्हाला इथून समजेल. सी मोर कीवर्ड बघितलं तर ते पण दिसेल.
म्हणजे कीवर्ड रिसर्च इट डिपेंड्स ऑन थ्री पॅरामीटर. कीवर्ड रिसर्च म्हणजे काय? सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड इट्स डिपेंड्स ऑन थ्री पॅरामीटर. पहिला पॅरामीटर म्हणजे काय? मंथली सब्जेक्ट. दुसरा म्हणजे काय? कॉम्पिटिशन. तिसरं म्हणजे टॉप पेज वेळ. त्यालाच बोलतात ह्या तीन गोष्टीवरती कीवर्ड रिसर्च कोणता सिलेक्ट करायचा आणि कोणता नाही. कीवर्डचे तीन टाइप्स असतात, लॉंग टेल कीवर्ड, शॉर्ट टेल कीवर्ड आणि सीझनल कीवर्ड. लॉंग टेल म्हणजे इट्स गिव्ज होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. म्हणजे जसं की डिजिटल मार्केटिंग हा शॉर्ट टेल आहे. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस का क्लासेस का इमेज मिनिंग काय प्रॉपर समजत नाही. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस हा लॉंग टेल आहे. EMG कार हा लॉंग टेल आहे. EMG कार म्हणल्यावर EMG कारचीच इमेज दिसते. तुम्ही नुसतं टाकलं रेड कार इन पुणे, तर कोणती रेड कार? इन्फॉर्मेशन. तर त्याला शॉर्ट टेल की बोलतात, सॉरी लॉंग टेल बोलतात. शॉर्ट टेल म्हणजे काय? नुसतं कार, रेड कार, डिजिटल मार्केटिंग, हे शॉर्ट टेल आले. सीझनल म्हणजे काय? सीझनमध्ये जसं की अम्ब्रेला, रेनकोट, व्हॅसलिन हे कधी वापरले जातात? सीझन मध्येच फक्त कीवर्ड जास्त सर्च केले जातात. उबरचं जेस्ट समजलं तुम्हाला कसं कीवर्ड रिसर्च करायचं, हे झालं उबरचं जेस्ट. नंतर तुम्हाला कीवर्ड प्लॅनर सांगितलं होतं, कीवर्ड गुगल कीवर्ड प्लॅनर टूल. तर इथं गुगल कीवर्ड प्लॅनर टूल वरती जायचं, गुगल कीवर्ड प्लॅनर टूल हे सर्च करायचं. इथं आता तुम्ही इम्प्रेशन ठेवल्यानंतर एका इम्प्रेशन शेअरला का 1000 इम्प्रेशन शेअरला जेवढं तुम्हाला जेवढं CPCला पैसे लागतात ना त्याला डिवाइड. एका इम्प्रेशनला काढायचंय का 1000 इम्प्रेशनला काढायचंय? एका इम्प्रेशनला. तर CPC किती येते तिथं त्याला डिवायडेड करायचं 1000. म्हणजे तुमची CPC 70 आहे, एक टॉप पेजला दिसण्यासाठी CPC 70 रुपये लागते. तर एक इम्प्रेशन येण्यासाठी किती पैसे लागतील? तर 70 डिवायडेड बाय कितीने करायचं? 1000 तर किती आन्सर येते तुम्ही सांगा. ते कॅल्क्युलेट करायचं आणि ते सांगायचं आन्सर. एवढं कॅल्क्युलेट करायची गरज नाही. आता इथं मी गुगल कीवर्ड प्लॅनर टूल टाकलेलं आहे. तर गुगल कीवर्ड प्लॅनर टूलमध्ये हा पहिल्यावरती क्लिक करायचं, हे स्पॉन्सर ॲड आहे. तर काय पण दाखवू शकतात आपल्याला. फक्त गुगलची ऑफिशियल वेबसाईट दिसते इथं लोगो आहे. हे जे दिसते त्याला काय बोलतात? लोगो नाही बोलायचं, फेविकॉन बोलायचं. हे पण फेविकॉन. मग गुगलचं फेविकॉन लगेच लक्षात येतं. आणि त्याची वेबसाईटचं नाव काय? google.com. मग ह्याच्यावरती क्लिक करायचं ऑफिशियल साईट. हो बरोबर. काय केले तुम्ही? CPC डिवायडेड बाय 1000 बरोबर. नंतर इथे साइन इन करायचं. आपल्याला अजून एक टूल पाहायचं आहे, SEM रश. वेगवेगळे टूल आहेत, तुम्ही एक जरी टूल युज केलं तरी चालेल. इथे एक अकाउंट सिलेक्ट करा. CPC कन्वर्जन व्हॅल्यूला कन्वर्जन व्हॅल्यू म्हणजे कन्वर्जन आपले किती येतात? कन्वर्जन व्हॅल्यू म्हणजे तुमच्या वेबसाईटवर ते रिडायरेक्ट होणार आणि ते एका पेजवरून दुसऱ्या पेजवर येणार. कन्वर्जन म्हणजे फक्त एखाद्याने क्लिक केलं वेबसाईट वरती आणि तो वेबसाईट वरती गेला तर त्याला कन्वर्जन बोलायचं. आणि कन्वर्जन व्हॅल्यू म्हणजे ते वेबसाईट वरती रिडायरेक्ट होऊन एका पेज वरून दुसऱ्या पेज वरती गेला पाहिजे, त्याला कन्वर्जन व्हॅल्यू बोलतात. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप.
तेव्हा तुम्हाला फॉर एक्झाम्पलच सांगतो, इथं मी तुम्हाला सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, सर्च केलं इथं, मला इथे पहिली ऍड दिसली. दिसली का? तुम्ही लिहू ना का इकडे बघा वरती, परत तुम्ही क्वेश्चन विचारत बसतात. आता इथं मी पाहिलंय तर हे जे कोणती झाली, कोणती बिडिंग स्ट्रॅटेजी झाली, मी नुसतं पाहिलंय आणि पैसे कटले, तर त्याला काय बोलतात? सीपीएम. सीपीएम म्हणजेचा फुल फॉर्म काय होतं? कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. मी ह्याच्यावरती क्लिक केलं म्हणजे काय झालं? सीपीसी झाला. मी क्लिक करून वेबसाईटवरती रिडायरेक्ट झालोय. त्याला काय बोलायचं? कन्वर्जन. कन्वर्जन झालं. मी वेबसाईटवरती गेलो म्हणजे कन्वर्जन झालं. आणि मी इथं स्क्रॉल करून दुसरीकडे क्लिक केलं, दुसऱ्या पेजवरती कॉन्टॅक्टच्या, तर ह्याला बोलायचं कन्वर्जन व्हॅल्यू. आणि मी इथं नाव टाकलं, इन्क्वायरी फॉर्म त्यांचा भरून दिला आणि सबमिट केला. आणि हा सबमिट केला तर ह्याला काय बोलायचं? थँक्यूचा मेसेज आला. काय बोलायचं ह्याला? कॉस्ट पर ऍक्विजिशन, सीपीए. हा. आणि नंतर ह्यांनी जर ऍडमिशन घेतलं आपल्याकडे तर त्याला बोलायचं कन्वर्जन. कसं बोलणार? आर ओ एस, रिटर्न ऑन ऍड स्पेंड. एवढ्या बिडिंग स्ट्रॅटेजी असतात. आर ओ एस तुम्हाला डायरेक्ट स्टार्टिंगला विदाउट कॅम्पेन रन करता येईल का? करता जेव्हा ते आता एनएमबीच आपण हे केलं आणि त्यातून स्टुडंट म्हणजे स्टुडंट इथं आले शिकायला की ते आर ओ एस पैसे पे केलं तर आर ओ एस. ठीक आहे, इथून मी तुम्हाला कवर डिस्कवर करायला सांगतो. गुगलवरती गेलो. अमरदीप समजतंय ना? गुगलवरती कीवर्ड रिसर्च टाकलं, कीवर्ड रिसर्च गुगल कीवर्ड प्लॅनर टूल टाकला, नाही तर सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. आणि ते एंटर करायचं. आता लँडिंग पेजचं पण ऑप्शन दिलेलं आहे. तुम्हाला जर रिलिव्हन्सी स्कोर जर वाढवायचा असेल तर मग डायरेक्ट इथं तुम्ही काय करा, इथं गेट रिझल्ट एकदा करून दाखवतो, नंतर ते मी तुम्हाला ह्याचं पण सांगतो वेबसाईटचा. ह्यानी लँडिंग पेज रिलिव्हन्सी स्कोर वाढतो तुमचा. इथं बघा, मी सजेस्ट काय करेल तसं नका करू तुम्ही. असंच मी जे करतोय तीच पद्धत वापरा. ही कीवर्ड काढा, हे कीवर्ड तुम्ही त्या वेबसाईटमध्ये टाका आणि गुगल ॲडमध्ये पण टाका, तुमचा चांगला रिझल्ट येईल. आता इथं काय आलं आपल्याला? कीवर्ड रिसर्च इज अ सिलेक्शन ऑफ प्रॉपर कीवर्ड इट डिपेंड. तर इथं बघा, डिजिटल मार्केटिंग कोर्सेसला 100K to 1 million म्हणजे 1 लाख ते 10 लाखपर्यंत लोक सर्च करतात. बरोबर आहे, ह्याला मीडियम आहे कॉम्पिटिशन. नंतर पुढं जर तुम्ही गेलं तर 112 रुपये त्याला लागतात एक नंबरला दिसण्यासाठी. तर ह्याला सिलेक्ट केला, नंतर परत खाली आपण स्क्रॉल डाऊन केलं, अजून काहीच कीवर्ड दिसणार. कट करतो. 115 रिझल्ट आलेले आहेत. आता बघा, दिसायला लागले खाली. पहिला कोणता आहे? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. नंतर कोणता आहे? डिजिटल मार्केटिंग सर्टिफिकेट. नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्स ऑनलाईन. पण हे रँडम येतात. आता 10K नंतर डायरेक्ट दुसराच कीवर्ड आला आहे. त्याच्यासाठी मी काय करणार? हे जे दिसतात ना हे कट करणार आणि इथं आता असेंडिंग ऑर्डरने लावायचं का डिसेंडिंग? डिसेंडिंग म्हणजे जो सगळ्यात जास्त आहे तो वरती. मग इथे एरो दिसतोय तुम्हाला? नाही दिसत, नाही दिसत. इथं गेलो, इथं थोडस क्लिक करायचं आलं, डाऊन ॲडो खाली आला. मग आता मी मागातर डिजिटल मार्केटिंग क्लासेस एक नंबरला नव्हता, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस होता. आता आहे का? एक नंबरचा हा प्रायमरी कीवर्ड, 2 नंबरचा कोणता? डिजिटल कोर्स डिजिटल मार्केटिंग उलटा आहे. नंतर कोणता आहे?
क्लास डिजिटल मार्केटिंग टर्शरी, नंतर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस गुगल घ्यायचा का, हे चार कीवर्ड सिलेक्ट केले, 9 वरती गेलो आणि तिथे जाऊन मी काय केले, पुट केले गुगल डॉक्स वर. ब्लँक वरती घ्यायचं, कंट्रोल पी. आता पुढे जायचं, परत हे चार झाले, कट करायचे, नंतर हे पुढल्या एरोवरती क्लिक करायचे, अजून नवीन कीवर्ड येते. आले का? डिजिटल मार्केटिंग कोर्स प्राईस, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, ऑनलाईन स्टॉक हा घ्यायचा का नाही, डिजिटल मार्केटिंग गुगल नाही, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस ऑनलाईन, ऑनलाईन मार्केटिंग कोर्सेस, डिजिटल मार्केटिंग डिग्री. तर हे सगळे 7 कीवर्ड घेतले, नंतर परत इथं गेलो, कंट्रोल बी केला. झाले. आता ह्याला किती रुपये लागत होते? 112. ह्याला पण 112. 112 वरती होतं, त्याला पण 112. खाली होता तो 77. मी ही का मनाने सिलेक्ट करतोय का? तिथं पैसे टाकायचे, इथं पैसे टाकायचे असतं. तुम्ही मोबाईल जागा सर, हा बरोबर आहे, येणारच ना. पण नाही आता पैसे टाकायचे, मग तो क्रिएट विदाउट डॅशबोर्ड मधून करायचा असतं. तुम्हाला सांगतो नंतर, थांबा, हे आधी क्लास होत्या, मग नंतर तुम्ही डायरेक्ट नो करून पुढे जायचं असं सांगितलं. नो करून तसंच करायचं, तुम्ही चुकीचं केले. नाही नाही, तुम्ही डॅशबोर्डच ओपन चुकीचं केलंय. दोन टाईपचे डॅशबोर्ड असतात. हे कीवर्ड आले तुम्हाला येत आहे, अजून तुम्हाला पुढे जायचं कीवर्ड. हे तर जे आलेले, आता ह्याचं किती? 77 रुपये. हे कुठून टाकतोय मी? तिथं पाहून टाकतोय, माझं पाठच आहे म्हणून मी टाकतोय. तुम्हाला तिथं बघून टाकावं लागेल. आता हे मला जर सपोज हे 5 कीवर्ड घेतलेत आणि ह्यांचे मला सीपीसी काढायचे, ॲव्हरेज सीपीसी. ॲव्हरेज सीपीसी काढण्याचा फॉर्म्युला सांगा तुम्ही. ॲव्हरेज सीपीसी काढण्याचा फॉर्म्युला हां सांगा, नोटबुकमध्ये बघून सांगा. काय समेशन ऑफ, समेशन ऑफ टोटल कीवर्ड्स इनटू सम टोटल नंबर ऑफ कीवर्ड्स. इनटू नाही, डिवाइडेड बाय. इनटू एंड डिवाइडेड एकच ना? वेगवेगळा असतात. समजलं? ॲव्हरेज सीपीसीचा फॉर्म्युला, टोटल कीवर्ड. म्हणजे जर आता मी किती टाकले, त्यांचे ते बेरीज 112 112 112 67 68 केलं, तर 470 रुपये होतात. डिवायडेड बाय जर 5 6 केलं, 5 कीवर्ड आहेत, 5 केलं तर जे आन्सर आहे ते झालं सीपीसी. मग सीपीसी तुम्हाला असं ठेवायचं, तुम्ही मनाने काय पण नका ठेवायचं. तुम्ही मनाने ठेवलं होतं ना, तुमची ऍड रन केली होती, सीपीए ठेवली. हा मनाने नाही ठेवायचं ते सीपीए, पण त्याचे फॉर्म्युले कशासाठी लिहून देतो मी. ठीक आहे, तर आता हे तुम्हाला समजलं, उबर सजेस्ट समजला आणि गुगल कीवर्ड प्लॅनर समजला. आता दोघांमध्ये ह्याला पण एक 10K to 100K to 1 million सर्च येतात, ह्याला पण तेवढेच येतात. मग या दोघांमध्ये प्रायमरी कोणता घ्यायचा, सेकंडरी कोणता? प्रायमरी कीवर्ड हा हेडलाईन मध्ये टाकायचा असतो, प्रायमरी
टायटल मध्ये टाकायचा, सेकंडरी हा डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा, टर्शियरी हा मेटा डिस्क्रिप्शन मध्ये टाकायचा. मग ते करण्यासाठी आपल्याला कोणता टूल यूज करायचा असतो? प्रायमरी सेकंडरी कंपॅरिझन करण्यासाठी कोणता टूल यूज करायचा? सांगा लवकर. गुगल ट्रेंड वापरायचा. काय वापरायचा? तुम्हाला अभ्यास करावा लागेल थोडासा. हे झालं होतं का नाही झालं? सांगितलेलं ना, कंपॅरिझन करून दाखवली होती तुम्हाला, पॉवर बी आय वर्सेस डिजिटल. ठीक आहे, आता लक्षात आहे. डिजिटल नाही, तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवलं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन मुंबई, डेटा सायन्स का डेटा अनालिटिक्स. मग तुम्ही नसताल त्यावेळेस. डिजिटल डिजिटल मार्केटिंगला लोक जास्त सर्च करतात का डेटा सायन्सला? एंटर केलं एक्सप्लोर होते. इंटर केलं तरी चालतं किंवा एक्सप्लोर केलं तरी. इथं परत टाकायचं डिजिटल मार्केटिंग डेटा सायन्स. मग आता मला बिझनेस करायचा, डेटा सायन्सचा करू का डिजिटल मार्केटिंगचा करू? तर हे जर कंपॅरिझन चेक करायचे असेल तर इथं जायचं डेटा सायन्स. चेक करण्यासाठी की कोण कोणत्या कीवर्डला जास्त लोक सर्च करतात ते. मग डिजिटल मार्केटिंगला जास्त लोक सर्च करतात का ह्याला? सांगा बरं तुम्ही. हां, तुम्ही सांगा कशाला करतात ते. लास्टचे आपल्याला किती दिवसाचे पाहिजे? 12 महिन्याचे. सांगा आता कशाला का सर्च करतात कोण? तुम्ही कसं काय डेटा सायन्स सांगितलं? इथे दिसतंय का तुम्हाला? 75 लोक दिवसाचे डिजिटल मार्केटिंगला आणि इथं 66 लोक. मग 66 जास्त असतं का 75 असतं? हां, मग ते डिजिटल मार्केटिंगला जास्त लोक सर्च करतात. मग आता आपला क्वेश्चन असा होता की डिजिटल मार्केटिंग कोर्सेस का डिजिटल मार्केटिंग क्लासेस. दोघांना सेमच आहेत का वेगवेगळे? इथं सॉरी, इथं क्लासेस राहिला कोर्सेस. काय टाकणार तुम्ही? समजलं का तुम्हाला का नाही समजलं? लास्टच्या 30 डेज मध्ये चेक करा. नाहीतर हे जर तुम्ही कंपॅरिझन नाही केली तर प्रायमरी आणि सेकंडरी कीबोर्ड तुमचा चुकेल. जो सगळ्यात जास्त सर्च करतात तो कोणता असेल आणि जो कमी असतो तो सेकंड? मग अजून कीबोर्ड आहे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. हेडलाईन मध्ये हे जे तिघांपैकी कोणता टाकणार सांगा? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इथं दिसतंय. आणि सेकंडरी कोणता टाकणार डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही सांगा? डिजिटल मार्केटिंग क्लासेस. तुम्ही तिकडे लक्ष देत नाही, तुम्ही सगळं मनानेच सांगतात. मनाने का सांगतात? तिथं मी शिकवतोय ते लक्ष द्या ना. सेकंडरी कीवर्ड कोणता ह्या तिघांमधला इथे लक्ष द्या. डिजिटल मार्केटिंग कोणता पिवळा कलर मध्ये जो लिहिलेला आहे तो वर्ड कोणता होता? डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट. डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूटला किती लोक सर्च करतात? 34. डिजिटल मार्केटिंग क्लासेसला 3 सर्च करतात. मग हा टर्शरी मध्ये जाईल. तर हे असे कंपॅरिझन तुम्हाला करायचे.
समजलं का? डिजिटल मार्केटिंग कीवर्ड रिसर्च कसं करायचं आहे, पहिल्या तर कोणते कोणते टूल यूज करायचे, पहिल्या तर तुम्हाला कीवर्ड प्लॅनर टूल, दुसरा उबर सजेस्ट हा नील पटेलचा आहे, आणि गुगल ट्रेंड हे गुगलचे आहे. तुम्हाला कोणते कीवर्ड घ्यायचे तर तुम्ही डायरेक्ट इथं जरी टाकलं गुगलवरती तरी समजतं. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे सर्च केलं आणि खाली गेलं, इथं आले टॉप 10 डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे ऑफलाईन, फ्री डिजिटल मार्केटिंग कोर्सेस. लोक काय सर्च करतात ते इथं दिसते. मग हे 10 कीवर्ड तुम्हाला समजले, हे 10 कीवर्ड तुम्ही गुगल ॲडमध्ये टाका तुमच्या बिझनेस रिलेटेड. गुगल ट्रेंड पण कीवर्ड रिसर्च मध्ये देतात. गुगल ट्रेंड कीवर्ड रिसर्च साठी पण यूज करू शकतात, कंपॅरिझन मध्ये पण यूज करू शकतात. ती टूल शिकलात तुम्ही, एवढंच आपलं आता झालेलं आहे. बिडिंग स्ट्रॅटेजी किती असतात? पहिली म्हणजे CPM, कॉस्ट पर 1000 इम्प्रेशन. CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. CPV कॉस्ट पर व्हॅल्यू. कॉस्ट पर व्हॅल्यू म्हणजे आपण तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही क्लिक केलं त्या ॲडवरती, आणि ॲडवरती क्लिक करून वेबसाईटवरती गेलं, आणि वेबसाईटवरून एका पेजवरून दुसऱ्या पेजवरती गेलं, तुम्हाला आवडली म्हणून दुसऱ्या पेजवरती गेलं, व्हॅल्यू भेटली, त्याला कॉस्ट पर व्हॅल्यू बोलतात. CPA म्हणजे काय? कॉस्ट पर ॲक्विजिशन. ROS म्हणजे रिटर्न ऑन ॲड स्पेंड. मी जर 10,000 रुपये ॲडसाठी स्पेंड केले, मग 10,000 मध्ये मला 1,00,000 रेव्हेन्यू जनरेट झाला, तर मग तो किती पर्सेंटनी रेव्हेन्यू जनरेट झाला त्याला बोलतात रिटर्न ऑन ॲड स्पेंड. किती पर्सेंट रिटर्न भेटलं तेवढं. या गोष्टी इम्पॉर्टंट. तर आज नाही वेगळं, ठीक आहे. आजचा लेक्चर आपण थांबवू. डिवायडेड बाय 1000 करायचं. बघितलं तर नाही होणार कट. 1000 इम्प्रेशन आले तर एका CPC चे पैसे कट होतात. मग आता एका CPC ला 70 रुपये लागतात. मग एकच इम्प्रेशन आपल्याला आलं तर किती पैसे कट होतील? 0.007, बरोबर आहे, तेवढेच पैसे कट होतील. पण ते कधी कट होतात? ज्यावेळेस 1000 इम्प्रेशन येतात त्यावेळेस. एका एका इम्प्रेशनला कट नाही होणार. ठीक आहे ना, स्टॉप करू. डिजिटल मार्केटिंग कोर्सेस विथ AI नाही. ते तुम्हाला एक क्वेश्चन आला होता की आपण ज्यावेळेस गुगल ॲड रन करतो त्यावेळेस तुम्हाला AI कसं हेल्प करतं डिजिटल मार्केटिंगला, तर AI कसं हेल्प करतं त्याचा आन्सर तुम्ही सांगा मला. तुम्ही जर पुमा शूज जर सर्च केले तर तुम्हाला पुमा रिलेटेडच ॲडव्हर्टाइजमेंट दिसते, दिसते का नाही दिसते? तुम्ही गुगल ॲड रन केलेले आहे, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये डेमोग्राफी काय ठेवतात तुम्ही, नंतर त्याच्यामध्ये इंटरेस्ट काय ठेवतात, इंटरेस्ट ठेवतात का नाही, ऑडियन्स काय सिलेक्ट करतात, काय काय सेट ठेवतात, डिजिटल ऍक्टिव्हिटीज ठेवतात का, बिहेव ठेवतात का, ब्राउज ठेवतात का, पेमेंट ऍक्टिव्हिटीज ठेवतात का? तुम्ही गुगल ॲड रन केले नाहीत का? मग त्याच्यामध्ये काय काय ठेवलेलं आहे तुम्ही? आपण तिथं टार्गेट ऑडियन्स टाकतो. मी जर सांगितलं की मला फक्त बिझनेस ओनर ज्यांचं हाऊस होल्ड इन्कम ठेवतात तुम्ही, डेमोग्राफी ठेवतात, हाऊस होल्ड इन्कम ठेवायचं ऑप्शन आहे आपल्याला. जर फक्त जे डिजिटल पेमेंट ऍक्टिव्हिटीज ठेवतात का,
तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं, मला व्हॅलेंटाईन डेचं जर कॅम्पेन रन करायचं आहे व्हॅलेंटाईन डेचं, तर कोणाला ठेवलं दाखवलं पाहिजे? हां, कपल्सला. मग गुगलला कसं समजतं की कपल्स आहे का नाही? मला डायपरची ऍड करायची, छोट्या डायपर कोण घालतं? मग लहान मुलांना ऍड दाखवायची का? कोणाला ते तिथे ऑप्शन्स आहेत का? मग ते यूज केल्यानंतरच ई आय झालं ना ते. हां, ई आय कसं हेल्प करतं गुगल ऍड्स मध्ये, तुम्ही व्यवस्थित लक्ष नाही दिलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये पहिल्यापासून लक्ष द्या. 1 वाजताच्या बॅच मध्ये, 1 वाजताच्या बॅच मध्ये परत लक्ष द्या. कारण आता मी बेसिक बेसिकच क्वेश्चन विचारतो, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर नाही. मग ते ए आय कसं हेल्प करतं? ए आय सिस्टीम दोन टाईपचे कॅम्पेन असतात, तुम्ही ए आय पण कीवर्ड घेता येतात का नाही? तुम्ही रिसर्च केलं तुमच्या वेबसाईटला, आता मी तिथे एक ऑप्शन होतं गेट फ्रॉम वेब यू आर एल होतं का, म्हणजे इथं तुम्ही गुगल ॲड्समध्ये गेलात, साइन इन केलं, अकाउंट सिलेक्ट केलं, डिस्कवर न्यू कीवर्ड. आता मला कीवर्ड रिसर्च करायचे आहेत माझ्या वेबसाईट मधले, कशासाठी? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस साठी. तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस मी सिलेक्ट केलं, कंट्रोल सी. आता कुठे टाकायचं असं केलंय का नाही तुम्ही कधी? इथं टाकायचं यू आर एल, कंट्रोल वी. आणि इथं काय करावं लागेल तुम्हाला? इथं टाकून जमेल का? इकडे टाकायचं सर्च विथ वेब, स्टार्ट विथ वेबसाईट, यूज ओनली पेज, यूज ओनली पेजचे काढायचे आहेत आपल्याला, वेबसाईटचे नाही. तर हे से आता आले. मग तुमचा रिलेव्हन्सी स्कोर कधी वाढेल? तर हे कीवर्ड तुम्ही सिलेक्ट केले, तर डिजिटल मार्केटिंग कोर्सेस फीज, डिजिटल मार्केटिंग कोर्स, डिजिटल मार्केटिंग क्लासेस, डिजिटल मार्केटिंग कोर्स फीज, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, मार्केटिंग कोर्स, डिजिटल मार्केटिंग ट्रेनिंग, डिजिटल मार्केटिंग कोर्स ऑनलाईन, डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर मी, डिजिटल मार्केटिंग क्लासेस नियर मी, हे कॉपी करायचं. समजलं? मी तुम्हाला तेच सांगितलं करेल की पहिल्यांदा तुम्ही गुगल काय सर्च करू, कारण तिथं डिजिटल मार्केटिंग क्लासेस 10K to 10M हे होतं, तर मग ते बेटर आहे. तेच कीवर्ड तुमच्या वेबसाईटमध्ये टाका, मग तुम्ही वेबसाईटचं यू आर एल टाकून परत चेक करा कोणते कीवर्ड येतात. आता हे 10K to 1K पर्यंतच येतात, म्हणजे आपले किती वेबसाईट आहेत, तर ते कीवर्ड ह्याच्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू. अमरदीप समजलं, प्रतीक